लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात प्रभू श्री रामांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेसाठी संपूर्ण शहर भगवे करण्यात आल्याने एक वेगळाच उत्साह रामभक्तांमध्ये संचारला होता. क्षिप्र गणेश मंदिर, क्रांती चौक, हनुमान मंदिर, आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे थोडगा रोड येथील राम मंदिर असे 3 किलोमीटरच्या भव्य शोभायात्रेत सकल हिंदू समाजाप्रमाणे सर्वच जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानजी प्रमाणे भारत माता व महर्षी वाल्मिकी यांचेही देखावे सादर करण्यात आले. दुपारी 5 ते रात्री 10 पर्यंत डीजेच्या संगीताच्या तालावर रामनामाच्या गीतामध्ये तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. रामनवमी संयोजक समिती आयोजित या शोभायात्रेत शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, क्राइस्ट इंग्लिश स्कूलचे मद्देवाड प्रतिष्ठानचे धीरज शेटकर आणि रामलिंग तत्तापुरे यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अयोध्येमधील निर्माणासाठी श्रीराम मंदिराचे कार्य एका भव्य स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आले. थोडगा रोडवरील राम मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. अहमदपूर पोलीस उपविभागीय अधिकारी नचिकेत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.